नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी निवेदिता वाळिंबे, कुबेर फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे। आषाढी एकादशी जवळ आल्यामुळे आम्ही उपवासाचे पदार्थ बनवतात। आज मी आपल्याला उपवासाचे अप्पे कसे बनवायचे हे सांगत आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य, अर्धी वाटी साबुदाणा, एक वाटी वऱ्याचे तांदूळ, दोन मिरच्या, एक चमचा जिरे, एक चमचा मीठ। वऱ्याचे तांदूळ आणि साबुदाणा हे दोन्ही रात्री भिजत घालायचे आणि सकाळी मिक्सरमधून वाटताना त्यामध्ये मिरची, जिरे व मीठ घालून वाटून घ्यायचे। तर ते हे पीठ मी बनवले आहे आणि त्यासाठी लागणारी चटणी ही पण बनवली आहे। ही चटणी नारळाची आहे, यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत, मीठ, साखर आणि एकच मिरची असे घालून ही चटणी बनवली आहे आणि त्याला थोडीशी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। तर आपण बघूया की आता अप्पे कसे बनवायचे।